यावेळीची दहीहंडी नक्कीच नेताजी पालक व्यायाम शाळा ही फोडणार. सर्वात जास्त जो आम्ही महत्व देतोय तो मुंडा महाडिक साहेबांच्या युवा शक्ती दहीहंडीला, आणि इथलं नियोजन एकदम नेटक असतंय. धनंजय महाडिक युवा शक्तीचे दहीहंडी आणि नेताजी पालकर जे काही मंडळ आहे गडहिंग्लज वरून आलेले हे मंडळ आहे. जवळपास या मंडळानं आतापर्यंत 5 वेळा ही युवा शक्तीचे दहीहंडी फोडलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जर का बघितलं तर नेताजी पालकरच ही दहीहंडी फोडणार अशा पद्धतीच्या कमेंट येत होत्या. पण ऐन शेवटच्या थरावरती काहीतरी पाय घसरला आणि वरून यांचा जो काही हे होता तो पडलेला आहे. आणि त्यानंतर नेताजी पालकरचे खेळाडू आहे त्यांचा थोडासा भ्रमनिरा झाला होता. आत्ता ह्या वर्षीची दहीहंडी आणि ह्यावेळेचा उत्साह, एवढा सगळा तुमचा मॉब काय सांगाल? ह्यावेळीची दहीहंडी नक्कीच नेताजी पालक व्यायाम शाळा ही फोडणार. तर ह्या वर्षी आम्ही कसून प्रॅक्टिस केलेली आहे त्यासाठी. मागच्या वेळी थोडक्यात आमचा जो हे होता चान्स होता हुकला, परंतु आम्ही नाराज न होता पुन्हा डबल ह्याच्याने उत्साहाने यावर्षी आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. आणि आम्हाला सर्व गोविंदांना एक विश्वास आहे की आजची दहीहंडी आम्हीच फोडणार. जर बघा गेला की पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं नियोजन दहीहंडी बाबतीत तर ते महाडिक साहेबांचं युवा शक्तीचं नियोजन असतंय. आम्ही बरेच ठिकाणी जातोय, आम्ही इस्लामपूर जातोय, कोल्हापूर करतोय, इचलकरंजी करतोय, निप्पाणी करतोय, सर्व ठिकाणी आम्ही पश्चिम महाराष्ट्रात जातोय, तिथलं नियोजन बघतोय. परंतु सर्वात जास्त जो आम्ही महत्व देतोय तो मुंडा महाडिक साहेबांच्या युवा शक्ती दहीहंडीला, आणि इथलं नियोजन एकदम नेटक असतंय. त्या बाबतीत कुठलीही शंका घेण्याची हे नाही. काय ह्या दहीहंडीचं जर का बघायला काय वैशिष्ट्य काय वेगळं काय सांगा? वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यामध्ये एकमेव खासदार असेल की ती युवा शक्तीच्या मार्फत कमीत कमी लाखाच्यावर, कमीत कमी 3 लाख 4 लाख 5 एवढी मोठी दहीहंडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने ठेवल्या जाते. आणि त्यासाठी आम्ही खसोसीन म्हणजे आमच्या अध्यक्षांच्या खाली खरं कसोशन म्हणजे सराव करत असतात मुलं, आणि आमचं एकच ध्येय असतं की मुन्ना माडकांची दहीहंडी, आणि ती आम्ही फोडणार. सहभाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूला यंदा 15,000 रुपये डायरेक्ट सहभाग घेतला की 15,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. मुन्ना माडकी साहेबांचं युवा शक्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर सहभागी मंडळ असतात 5 थराला 5,000, 6 थराला सलामीला 10,000, आणि जो विजेता संघ असतोय त्यांना 3 लाखाचं पारितोषिक आणि वैयक्तिक पारितोषिक असं भरघोस बक्षीस देण्याचं नियोजन असते. त्याबाबत मी धनंजय महाडिक साहेबांचं आमच्या मंडळातर्फे आभार मानतो आणि त्यांना भावी राजकीय ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो. तुम्हाला सुद्धा आजच्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हा होता नेताजी पालकर संघ. गेल्या वर्षीचा घटना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने हे झालं होतं, पाय घसरला होता आणि ह्यांचा खेळाडू वरून खाली आला होता आणि थर निसाटला होता. आत्ता हे यांनी जे संघान आहे तो चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.